मंडळी नमस्कार, मी हेमंत स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे भटकंती एक सफर। मंडळी, आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। मंडळी, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सगळीच मंडळी वेगवेगळी नवीन ओपनिंग असतील, नवीन नवीन कामं असतात ती करत असतात। आम्ही दाभोळला चाललो आहे, नवरात्रीत पूर्ण नवरात्रीत आम्हाला जायला मिळालं नाही। आम्ही आज चंडिका देवीचं दर्शन घ्यायला चाललो आहे आणि इकडे माझी बायको असे आम्ही दोघंजणं आज चंडिका देवीचं दर्शन दरवर्षीप्रमाणे आज घ्यायला चाललो आहे। मंडळी, आपण आता दापोलीतून निघालो आहे चंडिका देवीच्या दर्शनाला। दरवर्षी नवरात्रीमध्ये खूप गर्दी असते आणि हा आता शेवटचा दिवस आहे, त्यामुळे शेवटच्या दिवशी तेवढी फारशी गर्दी पाहायला मिळेल असं वाटत नाही। शेवटच्या दिवशी आम्ही कधी गेलो नाही, असं मधल्या वेळेतच सुट्टी असताना गेलेलो आहे, त्यामुळं फार गर्दी भेटायची। आज घट उठवले जातात, त्यामुळं सगळी जी मंडळी असतात ती आपापल्या पूजेत व्यस्त असतात आणि मंदिरात सुद्धा घट उठवले जाणार, त्यामुळं फार कमी लोक असतात। मंडळी, जे इथले दापोलीचे लोकल आहेत किंवा आसपासच्या तालुक्यामध्ये असतील त्यांना तर इथला रूट माहीत हवे। बाकीच्या मंडळींसाठी मी पुढे पुढे जसा जसा जाईन तसं तसं तुम्हाला सांगेन कुठून कसं जायचं आहे। अगदी लांबवरचे कोणी असतील आपले सबस्क्रायबर, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की उपयोगाचा ठरेल। पावसामुळे थोडासा रस्ता काहीसा खराब झाला आहे। कोकणात वेडी वाकडी सगळी वळणं असतात, त्यामुळं गाडीसुद्धा आपण जपून चालवली पाहिजे। आपल्याला कळेलच, रस्ता खूपशा ठिकाणी असा खराब झाला आहे। कोकणात पाऊसच इतका मुसळधार होतो आणि झाडंसुद्धा रस्त्याला असतात, त्यामुळं खड्डे आपोआपच होतात। मंडळी, 7-8 किलोमीटरच्या अंतरावर आता हे उंबरले गाव आहे आणि उंबरले गाव आपण क्रॉस करून आता जाऊ आणि मग त्याच्यापुढे आपण मळे वाई गोवा चिखलगाव जे लोकमान्य टिळकांचं गाव आहे ते पार करून पुढे जाऊ। आपण जवळजवळ 13-14 किलोमीटर अंतरावर आलो आहे आणि आपण आता चिखलगावला पोचतो आहे, जे लोकमान्य टिळकांचं गाव आहे आणि तिकडे त्यांचं स्मारकसुद्धा आहे। आपल्याला वेळ मिळाला तर आपण नक्की चिखलगावला भेट देऊ आणि त्यांच्या स्मारकाबद्दल सुद्धा आपण जाणून घेऊ। हे जे ह्या बाजूला इकडं असं गाव आहे चिखलगाव म्हणून, आता खूप झाडी वाढल्यामुळे आपल्याला दिसत नसेल आणि हे चिखलगावचा इथं बस स्टॉप आहे आणि ह्या बाजूला इकडे हे चिखलगाव। त्या बाजूला आपण गेलो की लगेच इथून राईट साईडला आतमध्ये रस्ता जातो जो चिखलगावकडे जातो, चिखलगाव किंवा हाती इतर जी गावं आहेत तिकडे जातो। हा इथे राईटला इथे आतमध्ये रस्ता गेला आहे आणि हा असं तिकडे चिखलगाव आहे। चिखलगावचं लोकमान्य टिळक हायस्कूलसुद्धा आतमध्ये आहे
असलेला वेग आहे, त्यामुळं कदाचित आपल्याला कळणार नाही. इकडे ह्या बाजूला जो रस्ता जातो हा, तो भोपण आणि उंबरगर ओणनवसे वगैरे आणि आतील सगळी गावं ह्या बाजूला जातो, आणि आता आपण इथून सरळ जाणार आहोत. इथं वारेबुवाचं मंदिर आहे या बाजूला, आणि इथे सुद्धा मोठा कार्यक्रम असतो दरवर्षी. सगळे गावाने इथे जमतात. कार्यक्रम याआधी खूप जल्लोषात व्हायचा कार्यक्रम, आणि नाचांच्या डबल बारी वगैरे असायची. आता फारसा काही मी इकडे आलेलो नाही सध्या कार्यक्रम काय असतात हे पाहण्यासाठी, त्यामुळं मोठा कार्यक्रम असायचा इथे. पर्यटकांच्या गाड्या चंडीगढकडे जात आहेत हे आपल्याला कळत असेल. MH 46, MH 43 अशा ज्या गाड्या आहेत त्या मला काय मुंबई नवी मुंबई वगैरे अशा पासिंगच्या गाड्या अजूनसुद्धा चंडिका मंदिराकडे जात आहेत दर्शनासाठी. ठीक आहे ती पण मुंबई किंवा ठाणे विरार वसई अशा ठिकाणच्या ह्या सगळ्या लोक आतापर्यंत आहेत. खूप लांबवरनं लोक येतात दर्शनासाठी चंडिका देवीच्या. कोकणात असे हे वेगवेगळे असे प्रोजेक्ट इकडे चालू आहेत, आणि सगळे पुण्या मुंबईतलेच लोक आहेत जे कोकणात येऊन स्थिर होत आहेत. अगदी सेकंड होम म्हणा अशी परिस्थिती आज कोकणात आहे. सगळ्या जागा जमिनी जात आहेत, पण आपला कोकणकर मात्र इथल्या जागा विकून मुंबई पुण्याकडे जातो आहे. म्हणजे जवळजवळ आपण आता पोचूच, आणि हा तिठा इकडे राईट साईडला वणवशी वगैरे अशी सगळी आघाडी वणवशी पंचनदी कोळथरे या बाजूला जाणारा हा रस्ता आहे राईट साईडला जो दाखवला. आणि इथे इथून आता आपण जवळजवळ 2 ते 3 किलोमीटर अंतरावर चंडिका देवीचं मंदिर आहे. जवळजवळ पोचू, आता आपण 10-15 मिनटात तिथे नक्की पोचू. 10-15 मिनटं मंडळी नाही जाणार, कारण 2-4 किलोमीटरचा रस्ता आहे. फक्त गर्दी किती आहे आतमध्ये, गाड्या पार्किंग किंवा त्यामुळे थोडीशी अडचण होती आतमध्ये पोचायला. गाड्या पार्किंगसाठी जागासुद्धा अशी पातळात लावावी लागते, तशी स्पेशल पार्किंग अशी नसते तिथे. हवेचा आवाजसुद्धा आपल्याला यामध्ये नक्की, माझा आवाज आतापर्यंत याच्यामध्ये रेकॉर्ड होतो आहे काही कळत नाही आहे. कदाचित यापुढे आपल्याला माईक लावावं लागेल स्पेशल त्याच्यासाठी. आणि आता पोचलो आहे आपण इकडे. समोर जे आपल्याला जो गेट दिसतो आहे ना लेफ्ट साईडला, तो चंडिका देवीचा गेट आहे. हा इकडे वरती आपल्याला गेट दिसत असेल, स्वयंभू चंडिका मंदिर दाभोळ. आणि इथून स्वतः आपण आत एंट्री केलेली आहे. रस्ता थोडा खराबच असतो हा दरवर्षी, कधी सुधारला जात नाही, आणि त्यात गाड्या त्यामुळे थोडी अडचण होते. आपल्याला रस्ता हा कळतच असेल काय परिस्थिती आहे रस्त्याची. रस्ता खरं तर हा सुधारायला हवा, कारण नवरात्री इथे खूप गर्दी असते, खूप भाविक येतात दर्शनासाठी.
अजूनही गर्दी तशीच आहे. मला असं वाटलं की शेवटच्या दिवशी लोक येत नसतील, पण अजूनही लोक खरोखर शेवटच्या दिवशीपर्यंत येतात दर्शनासाठी. आज नवरात्रोत्सवाचा हा शेवटचा दिवस. अरे बापरे, डॉगी गेला, मला वाटतं आपल्याला पाडलं असतं आता. पुढे बॅरिकेड केले आणि त्याच्या पुढे आपल्याला बहुतेक तरी जाता नाही येणार, त्यामुळे इथेच कुठेतरी आपल्याला गाडी पार्क करावी लागेल. आहे इकडे जागा पार्क करायला, आपण गाडी आपली लावू आणि मग इथून आपण मंदिरात दर्शनासाठी जाऊ. मंडळी या बाजूला, इकडे तुम्हाला ह्या सगळ्या पार्क केलेल्या बाईक्स आणि इकडे ह्या गाड्या आपल्याला दिसत असतील. अजूनही गर्दी कायम आहे तशीच. आज शेवटचा दिवस आहे आणि मला असं वाटतं आजही गर्दी भेटणार आपल्याला. गर्दी थांबायचं की नाही लाईनमध्ये? नाही मग कसं जायचं? आपण काय स्पेशल आहोत काय? चला आपण आता निघालो आहे आत आणि रस्त्याचे जिथे बॅरिकेड लावते तिथून पासून छोटे छोटे स्टॉल्स असतात. दरवर्षी हे स्टॉल्स असतात वेगवेगळे आणि खूप लांबून लोक येतात. एका ठिकाणी तर वडापाववाले जे आहेत ना ते खेड तालुक्यातनं येतात, दरवर्षी खेड तालुक्यात, आणि त्यांची जागासुद्धा फिक्स असते ती. मी गेल्या वर्षी त्यांना विचारलं होतं की तुम्ही कुठून आलात म्हणून, तर ते म्हणाले की खेडवरनं मी दरवर्षी येतो. लांबून लांबून येतात सगळे, अगदी कंदीपेढा असू दे किंवा बाकीचं, आणखी जे मिठाईवाले आहेत ते खूप लांबून येतात सगळे. सगळ्या प्रकारचे स्टॉल्स आपल्याला बघायला मिळतात, अगदी छोट्या मुलांची खेळणी असू दे किंवा राहण्यासाठी जे लागणारे स्टॉल्स असतात ते सगळे स्टॉल्स इथे 9 दिवस असतात. दादा कुठून येता तुम्ही? तुळजापूर. तुळजापूरवरून येते का? दरवर्षी? दरवर्षी. दरवर्षी, ओके ठीक आहे. मगाशी मी म्हणालो, हां हो येताना मी मगाशी म्हणालो होतो ना की खूप लांबवरनं लोक येतात. मगाशी जे कंदी पेढे आपल्याला त्या दादांना विचारलं तर ते तुळजापूरवरनं इथं पोचलेत. दरवर्षी नवरात्रीला ते तुळजापूरवरनं इथे येतात. अजूनही गर्दी आहे, नाही आहे असं म्हणताना येणार. इकडे स्टॉल्स थोडे कमी झालेत पण अजूनही स्टॉल्स तसेच आहेत. बघूया आता या राईट साईडला जिकडे आपण जातोय तिकडे लाईन असते. आपण एकदा बघू किती लाईन आहे आणि मगच पुढे सरकूया. हे लिहिते ना होती पाहिजे, कशी आहे होती? 100 रुपये. 100 रुपये होती. सगळीकडे एकच भाव आहे. इकडे देवीसाठी ओटी मिळतात, 100 रुपये ओटी आहे. ताई ओटीमध्ये काय काय येतं? ओटीमध्ये वेणी 30 रुपये, ओटीमध्ये खण, नारळ, अगरबत्ती, करडापणी, बांगड्या, प्रसाद सगळं. खणच द्या. किती पाहिजे? एकच. मंडळी
या बाजूला इकडे लाईन असते अगदी खूप लांबपर्यंत लाईन जाते, अगदी खाली वाडी आहे तिकडे सुद्धा लाईन जाते. चालू दर्शन नाही तिकडून जा. तू तिकडे जा लाईनला. ही एवढ्या लांबून अशी लाईन आहे आणि ती त्या तिकडे मंदिराकडे जाते. मला असं वाटलं आज नाही गर्दी भेटणार आपल्याला, पण तासभर तरी कमीत कमी लाईनमध्ये आपल्याला थांबावंच लागेल आणि लाईनमध्ये दर्शन घेण्याची मजा पण वेगळीच असते. म्हणजे ही लाईन आपल्याला तिकडून अशी बघायला मिळते इथंपर्यंत खाली आणि इकडे खाली हा पिण्याचं पाणी आहे, लोकं हातपाय धुत आहेत. खूप मोठी अजून लाईन आहे इथं आणि त्या आमच्या मागून सुद्धा अजून खूप लांबपर्यंत तिकडे लाईन गेली आहे. म्हणजे लोकं शेवटच्या दिवशीसुद्धा दर्शनाला इथे हजेरी लावतात. मंडळी, एक तासाच्या नंतर आमचा नंबर लागला आहे आणि आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करायला कुठलीही परमिशन नाही, फोटो काढायला परमिशन नाही, त्यामुळं आतमध्ये मी काही तुम्हाला दाखवू शकत नाही. बाहेरचा जो मंडप आहे तिथपर्यंतच आपल्याला इथे दाखवू शकतो. जर तसंच परमिशन मिळाली आणि व्हिडिओ करता आला तर मी त्याच्यात याच्यासोबत टाकेन. आपल्याला कळत असेल आतमध्ये फक्त दिवे आहेत, नॅचरल जे दिवे, लाईट्स नाही, पंखा नाही किंवा काय नाही, गुहेत आहे. ज्यांना हे माहीत आहे त्यांना हे माहीतच आहे, पण ज्यांच्यासाठी हे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी आहे हे सगळं. आणि घामाघूम किती व्हायला होतं आतमध्ये ते आपल्याला समजेलच. नक्की तुम्ही एकदा येऊन भेट द्या. मंडळी, गणपतीमध्ये आम्ही रात्रीचा प्रवास करत होतो त्यावेळेला या हा जो समोर पोल दिसतोय ना, त्या पोलाच्या त्या पुढच्या बाजूला एक बिबट्या बसला होता इथे रस्त्यात, इथे बसला होता. म्हणजे कोकणातसुद्धा आता अगदी जंगल सोडून रस्त्याकडे बिबटे वाघ असे दिसायला लागलेत. यापूर्वी असे दिसत नव्हते. क्वचितच फार वाघ किंवा बिबट्या चित्तेचे असं दिसायला लागत दिसायची. चिखलगाव आहे आणि त्या जो एंट्रन्स आहे चिखलगावचा तिथेच बिबट्या आम्हाला दिसला होता. 8:30 सुमारास तिथे तो बसला होता काळोखात. मंडळी, आपण आता परत आलोय घराकडे. रस्ता खूपच खराब आहे. MIDC ज्या स्पीडने डेव्हलप व्हायला पाहिजे होती त्या स्पीडने इथे तरी डेव्हलप झालेलीच नाही आहे, त्यामुळे इथे रोजगाराच्या संधीसुद्धा तेवढ्या प्रमाणात उपलब्ध झालेल्या नाही आहेत. खेड किंवा लोटेक परशुराम जशी MIDC डेव्हलप झाली त्याप्रमाणे त्या दापोलीतली जी MIDC आहे ती डेव्हलप झाली नाही, त्यामुळं इथे रोजगारसुद्धा लोकांना मिळाला नाही. त्यामुळं दापोलीकर म्हणा सगळे जास्तीत जास्त पर्याय अवलंबला तो पुणे मुंबई इकडे जाण्याचा.
कारण शिकल्यानंतर तिथे रोजगार तेवढ्या प्रमाणात काही मिळत सुद्धा नाही आणि म्हणून लोक मुंबई पुण्याकडे जातात. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. मस्त राहा, सुरक्षित राहा, टेक केअर.